नमस्कार, मास्टर एसीबीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. माहूरला रेणुका मातेचं मंदिर आहे आणि तिचा प्रसाद म्हणजे तांबूल असतो. आणि तुम्ही जाताना बघाल की वर आपण जेव्हा दर्शनाला जातो तर उजव्या डाव्या हाताला भरपूर दुकान आहे. मग 50 विड्यांचा तांबूल, 100 विड्यांचा तांबूल, 500 विड्यांचा तांबूल असं ते त्याचे रेट्स असतात. आणि या पानाचा अजून एक गंमत की तांबूल नावाचा एक प्रकार होता की बा पान लावायला जमायचं नाही, मग सगळे पानात जे इन्ग्रेडियंट्स घालतात ते एकत्र करून त्याला कुटायचं आणि तो तांबूल आजकाल सगळेजण म्हणजे प्रिफर करतात कारण सुटसुटीत असतो. मी दोन प्रकारची पानं वापरतो. एक ही बंगला पानं, ही जवळपास 10 आहेत, आणि 25 पानं जी आहेत ती कपुरी पानं आहेत. 25 ग्रॅम आपल्याला सुपारी वापरायची आहे. त्याच्यानंतर ही आहे थंडाई. थंडाई म्हणजे ह्याला आसमान तारासुद्धा म्हणतात. बडीशेप आपल्याला साधारण 25 ग्रॅम वापरायची आहे. 10-12 लवंग आपल्याला वापरायचे आहेत. विलायची 10-12 वापरायचे. आणि त्यानंतर ज्येष्ठमधाचा हा अर्धा पोर्शन आपण वापरू. ज्येष्ठमध जर आपण चघळलं नुसतं तर आपला आवाज, आपली वाणी शुद्ध म्हणजे अशी खणखणीत होते. आणि जी लोकं गातात ती लोकं ज्येष्ठमध असं छोटंसं असं तोंडामध्ये ठेवतात. आणि कात जो आहे यातला एक छोटासा तुकडा साधारण, आणि चुना. तर चुना किती घ्यायचा? तर या सगळ्यांसाठी 1/2 चमचा चुना आपल्याला घ्यायचा आहे, पुरेल असा. त्याच्यानंतर चमन बहार हा गोड असतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा थंडाई असते आणि एक असं छान फ्लेवर असतो वेगळा की तो खाल्ल्यानंतर असा मजा येते. आणि सुपारी, तर सुपारी खूप जास्त खाऊ नये. ज्यांना सुपारी चालत नसेल अशांनी ह्याच्यात सुपारी अवॉइड केली तरी चालेल. थंडाईमुळे एक छान असं थंडगार फ्रेशनेस जो असतो तो येतो. आणि चला सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिले ही पानं मी तुम्हाला जी म्हटलं ती कुठून घेऊ, आणि देठं जी आहेत तर देठाचा जो काळा भाग आहे तो फक्त कापून घ्या, बाकी देठं मात्र वापरा तुम्ही. देठामुळे ताकद येते असं म्हणतात. आपण पहिले पानं कुटून घेऊ. आता ही बंगला पानं घेतली आपण, ही सुद्धा घालायची आहेत आपल्याला. येस. आणि ह्यांना सुद्धा कुटून घ्यायचं. त्यानंतर यात मी घालीन थोडीशी सुपारी. लवंग, वेलची, कुटण्याची जी मजा आहे ना ती मिक्सरमध्ये नाही, त्याच्यामुळे ही मेहनत घेणं त्याच्यातही मजा असते. याचंच पाणी सुटतं स्वतःचं. आता आपल्याला कात जो आहे कात घ्यायचा आहे. चुना जास्त नको, मी जेवढा सांगितला छोटा 1/2 चमचा तेवढाच चुना. थंडाई हा चमन बहार जो प्रकार आहे तो साधारण 1/2 चमचा तुम्ही त्याच्यामध्ये घाला. आता ज्येष्ठमध कसं करायचं? एक तर तुम्ही ज्येष्ठमधची पावडर बाजारात मिळते ती घ्या, किंवा ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. ज्येष्ठमध हे आपण सगळं तांबूलमध्ये एकत्र करू. ही जी पानं आहेत ही पानं आपल्याला घालायची आहेत. हे जेवढं छान असं बारीक करता येईल. आता हे चिरलेली पानं यामध्ये आणि बडीशेप, याला स्वतःचं अंगचं पाणी आता सुटेल आणि त्याच्यामुळे हा कोरडेपणा जाऊन तांबूल व्यवस्थित तयार होईल. येस. बंगला पान, वा क्या बात आहे. आणि हा तांबूल, जेवणानंतर खायला तांबूल म्हणजे पानाचा एक प्रकार आपण पाहिला. कराल ना घरी, केल्यानंतर मात्र आम्हाला फोटो काढून पाठवायला विसरू नका. आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे मी म्हणायची गरज नाही कारण तुम्ही इतक्या प्रेमाने सगळे आमचे एपिसोड्स बघता आणि शेअर करता तर मी प्रत्येक वेळी तुम्हाला काही सांगणार नाही. तुम्ही आमची माणसं आहात,
माझी माणसं आहात. पाहतरा मास्टर रेसिपीज. पहिल्यांदा मला पान कुटण्याचा अनुभव जो आहे तो आमच्या आजोबांचा, म्हणजे आमच्या आजोबांना पान खायला खूप आवडायचं आणि ते अगदी 99 वर्षाचे होईस्तोवर मस्त पान खात होते. पण हळूहळू त्यांना दात गेले त्याच्यामुळे पान नाही, मग त्यांचं पान कुटून देणं हा एक कार्यक्रम असायचा आणि आम्ही तिघं चौघं भाऊ तो रोज एकेकाचा नंबर असायचा. भैया आज तुमची, भैया आम्ही एकमेकांना भैया म्हणायचो. भैया आज तुमची पाळी, तुम्ही कुठा, मी आज नाही, मी काल, उद्या आणि परवा 2 दिवस कुठून, मग पुढचे 2 दिवस मी कुठणार नाही, असं काहीतरी गंमत असायची. लहानपणी गेलं, आठवणी गेल्या.